ओएस न्यूज प्रवाह सत्यता। साईबाबा संस्थांनी साई दर्शनासाठी येताना भारतीय पेहरावात यावं असे फलक लावले आणि त्यावर तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला आहे। तर तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिर्डी संस्थांच्या विरोधात मेलद्वारे तक्रार केली असून बोर्डनं हटवल्यास 10 डिसेंबर रोजी शिर्डीत जाऊन बोर्ड काढणार असा आक्रमक पवित्रा घेतलाय। याविषयी तृप्ती देसाईंनी ही माहिती दिलीय। साई संस्थानाने शिर्डीत मंदिराच्या बाहेर जो भारतीय पोशाखातच भक्तांनी मंदिरामध्ये दर्शनाला यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं असं जरी संस्थानाचं म्हणणं असलं तरी सुद्धा एखादा जाहीर बोर्ड लावणं म्हणजे त्याची काटेकोर अंमलबजावणी भक्तांनी करावी म्हणून ती केलेली सक्ती आहे आणि म्हणूनच हा बोर्ड तातडीनं त्यांनी काढून टाकावा अशी आम्ही मागणी केली होती। परंतु अजूनही तो बोर्ड काढण्यात आलेला नाही म्हणूनच मुख्यमंत्र्यांकडे आज आम्ही साई संस्थांच्या विरोधात तक्रार मेलद्वारे केलेली आहे आणि त्याच्यामध्ये भक्तांचा अपमान करण्यात येत आहे। भक्तांकडून जो आहे तो व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याबाबत शिर्डी संस्थानांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि अजूनही आम्ही संस्थानाच्या विश्वस्तांना आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हेच आवाहन करत आहोत की अशा पद्धतीचा बोर्ड जो आहे तो आपण काढून टाकावा। साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण दिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही ही विनंती केलेली आहे। परंतु आपण जर ही विनंती किंवा ही सूचना मान्य केली नाही तर मात्र 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता शिर्डीत येऊन आम्हाला जो आहे तो तिथे बोर्ड काढून टाकावा लागेल।